महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की जीवनामध्ये आता हे कळलं का काय झालं, याच्यातून येते म्हटलं की विक्षेप वाटला, पाऊस आहे म्हटलं की ग्राह्य धरलं, हा चितविलास आहे. बघा बोलता बोलता सांगेन मी तुम्हाला अमृत अनुभव. हा अनुभव नाही का तुमचा आत्ता, इकडून येते म्हटल्यानंतर माझी भूई चढली होती, पाऊस आहे म्हटल्यानंतर मी खुश झालो. तसा सर्वच प्रभू नटलं हे ज्याच्या लक्षात येतं तो कोणत्याही अवस्थेमध्ये खुशच असतो. एका मुस्लिम सुफी होता, तो म्हणायचा प्रभूचं माझ्यावर प्रेम आहे, ओ मेरा प्यारा आहे, ओ मेरा भजन करता है, साई हमारा भजन करे हम सोय आराम. खुश होता मोठा, मी देवाचा प्यारा आहे, मी देवाचा लाडका आहे. लहरीत आल्यावर म्हणायचा देव माझी सेवा करतो, देव माझी सेवा करतो. कोणीतरी जाऊन सांगितलं म्हणले तर तुमच्या गावातला ज्याला अक्कल नाही काय म्हणतो देव माझी सेवा करतो, काय लागून गेला हा. राजानी त्याला पकडलं, कोणीतरी नको ते कान भरले, तर म्हणले हा काय म्हणतो मी देवाचा प्यारा आहे, कुठे अल्लाह कुठे हा, आणि देवाचा प्यारा म्हणतो. त्याला ताकीद दिली पुन्हा बोलशील तर याद धरून राहा. ऐकलं नाही, पुन्हा तेच चालू. गुडघे तोडले त्याचे, गुडघे तोडल्यानंतर त्या गुडघ्यातून अशी रक्ताची चिळकांडी निघाली. चिळकांडी निघाल्यावर म्हणाला हे प्रभो याला काय तुझी माझ्यावर कृपा आहे रे, इतक्या दिवस तळ्यातल्या पाण्याने नमाज पडत होतो, हातपाय धुत होतो, मला माहीत नव्हतं माझ्या शरीरातच एवढं सुंदर पाणी वाहत आहे. याला बरं झालं हे तोडलं म्हणून ही वाहिनी कळली. ते रक्त घेतलं अंगाला लावलं, माणसानं वाटलं हा रडेल, तो रडला नाही, रडला नाही. त्याच्यासून सुद्धा प्रभूची वाहिनी बघितली नाही का. हा ह्या शिरेमधून जी वाहिनी आहे, रक्ताचा प्रवाह आहे. बघा नळाला तरी मेनचं कनेक्शन असल्याशिवाय पाणी येत नाही, इथे कुठलंच कनेक्शन नसताना रक्त चालू आहे, आहे ना. मग कुठलंच कनेक्शन नसताना ज्या अर्थी रक्त चालू आहे त्या अर्थी कनेक्शन नाही का, कनेक्शन आहे, कनेक्शन आहे पण दृष्टी गोचर नाही. ते कनेक्शन तुम्हाला दिसत नाही, जसं रिमोट आहे ना तुमच्या सगळ्याच्या घरात आहे ना, टीव्ही नाही का, टीव्हीचा रिमोटचं कनेक्शन दिसत नाही पण बटन इथे दाबलं ते तिथे बंद होतं, तेव्हा कळतं काहीतरी कनेक्शन आहे ना. तुमच्या घरातला रिमोट समजला म्हणजे अमृत अनुभव समजेल. माझं बोलणं कळलं का, रिमोट समजला म्हणजे कसं कनेक्शन आहे. हां काही काही माणसं म्हणतात आम्हाला देव दाखवा, त्याला म्हणावं हे मधलं कनेक्शन दाखव, ते जर दाखवलंस तर देव दाखवतो. दाखवता येतं नाही, दिसतं नाही पण कनेक्शन नाही आहे. काय मी मागे तुम्हाला दृष्टांत सांगितला होता लक्षात असेल, इथले श्रोते जाणते आहेत, मोठ्या गमतीने सांगितला होता दृष्टांत रिमोट कंट्रोलचा. आमच्या घरी पहिल्यांदा टी व्ही आला मुंबईला, आला मला वाटतं ही 54-55 गोष्ट असेल, पण 56-57 सालच्या त्या काळामध्ये पहिला ब्लॅक अँड व्हाईट आला. आला आपलं बघणं म्हणजे काय, मग सगळं गंमत असते काय, कसं दिसतं, कनेक्शन तर नाही वर पण आकाशातून वेव्ज येऊन कसं दिसतं हे बघायला आम्ही टी व्ही सेंटरला गेलो होतो. तरी ते काय आमच्या डोक्यात शिरलं नाही. मग पुन्हा रिमोट आला, रिमोट आल्यानंतर ते पहिल्यांदा ते वायर लावून रिमोट यायचा म्हणजे उठायला त्रास नको. मग कालांतराने वर्षभराने असा रिमोट आला की इथे बसायचं आणि दाबायचं. काय तुम्हाला सांगू मंडळी, आला त्या दिवशी अशोकराव घरात भांडण आमच्या,
त्याचं कळलं नाही तुम्हाला महत्त्व. प्रत्येकाला वाटतं घरातला रिमोट आपल्या हातात असावा. बायकोला वाटतं माझ्या ताब्यात घर पाहिजे, नवऱ्याला वाटतं माझ्या ताब्यात पाहिजे, पोराला वाटतं माझ्या ताब्यात पाहिजे, गड्याला सुद्धा वाटतं शेठचा रिमोट माझ्या हातात आहे, मी नाही गेलं तर उद्यापासून दुकान बंद करावं लागेल रिमोट. आश्चर्य आहे, मजा आहे. आता आम्ही घरात जरा मोठे असल्या कारणाने बरं जरा दबदबा, थोडा तरी आदरयुक्त दबदबा, तसं काय आमचं काही कुणा आम्ही आम्हाला कोणी भीते बी नाही काय भीते. आणि भिवून घरात राहणं हेही बरं नसतं, माझं बोलणं कळलं का? भिवून घरात राहणं हे बरं नसतं, आदरयुक्त भीती असणं हे असायलाच पाहिजे, ते आवश्यक आहे संसार नीट चालण्याकरता, नाही का? नाहीतर आपल्या मराठीत म्हण चांगली आहे शिंदे साहेब, डोक्यावर मिरं वाटतील. म्हणजे मिरं वाटायला इतकं सोपं नाही, पुन्हा कडक पुन्हा खडबडीत आणि डोक्यावर वाटायचं आणि पुन्हा आग व्हायची, म्हणजे एकाचा परिणाम किती लांब लचक. परिणाम बघितला तर लांब लचक परिणाम त्याचा. आणि झालं मग आम्ही घेतलं, घेतल्यावर सगळे ए हात लावायचं नाही मला बघू दे पहिल्यांदा. बरं मग आम्ही घेतला हातामध्ये असा तो रिमोट घेतला हातामध्ये, आम्हाला आमचे सगळे मुलं होते ते शिकवत होते हे हे ऑन आहे हे ऑफ आहे बघितले बघितलं. मग ते हे कलर बघितला, मग ते एक मधलं असं होतं असं हलायचं वर खाली, मग ते दाबलं की ते स्थिर व्हायचं. अरे म्हटलं हे असं वर खाली होतं बर. मग एक झालं की एकदम एकदम जे काळं होतं की नाही ते एकदम फेड आउट गेलं, आणि मग एकदम फेड आउट होतं ते एकदम काळं झालं. अरे बापरे मजा वाटली मला. मग ते असं असं दाबलं एकदम काळं झालं, असं असं दाबलं एकदम फेड आउट झालं. मला वाटलं आपल्याही जीवनाचं असंच आहे ना, कुणीतरी बटन दाबतो तेव्हा आनंद वाटतो आणि कुणीतरी ते बटन कमी केल्यानंतर रंग जीवनाचा फिक्का पडून जातो, उदासीनता येते. सर्व आहे घरामध्ये पण उदासीनता. काय म्हटलं मी? सर्व आहे पण काय हो कसं काय समजावं. तुमचं बटन खाली सरकत गेलं आणि एका दिवस असा रिमोट असा पिक्चर दिसत, काय रे पुरानो काय कस काय चला पिक्चरला. हो पण बाबा आमचा, अरे जाऊ दे रे अभ्यास, चल हॉटेलमध्ये जाऊ येऊ खाऊ मग जरा पानपट्टी वगैरे खाऊ येऊ. आईला विचारलं आज आई बाबांना काय झालंय, ते म्हणले मलाही कळत नाही काही झालं नाही, रिमोट बरोबर चाललाय. मला बरं वाटलं, कळता कळता डोकं चालू लागलं, शेवटी त्याच्यातलंच डोकं. म्हटलं आपल्या जीवनाचंच असं आहे ना, तो वर बसून सगळी बटणं दाबतो, काय मजा आहे. हां आणि ते वर खाली कळलं का तुम्हाला? कळायला पाहिजे वर खाली काय. मुलगा गेलाय लवकर आला नाही, सात वाजता यायचा, नऊ वाजले तुम्ही बसायचे जरा जा ना. अगं म्हटलं मी नाक्यावर जाऊन काय तू येणार आहे का? तुम्हाला प्रेमच नाही कळलं का कसं हलत वर खाली. आणि आल्याबरोबर लगेच थांबलं. अरे बाळा किती उशीर? अगं आई जरा उशीर झाला. बर 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 माझ्या बाबा. बापाने उलट आता आलाय ना उलट उलट सोड प्रश्न विचारू नका. मातृदेवो भव. आणि शेवटचं बटन बघितलं मी, ऑन केलं की ऑन अँड ऑफ केलं की ऑफ. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, हे ऑन अँड ऑफ केव्हाही करता येतं, तिथे एकदाच ऑन आहे आणि एकदाच ऑफ आहे. इथे म्हटलं त्याच्या हातात इतका जबरदस्त कंट्रोल आहे की तो त्यांनी कोणाच्याही हातात दिलेला नाही. मग टीव्हीतला रिमोट मान्य करता, अमेरिकेचा प्रेसिडेंटने असं बटन दाबलं की तिकडे हायड्रो बॉम्ब पडेल म्हणता, इतकी रिमोट आहे. हार्टच्या ठिकाणी रिमोट होऊन राहिलेला रिमोट प्लेस, इंग्रजी कळला असेल तर कळेल रिमोट.
अशी एक जागा की जिथे कोणी नाही पण तो आहे. माझं बोलणं कळलं का? कोणी नाही पण तो तस सर्वांच्या हृदय देशी. मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्पुरे सर्वांच्या हृदयामध्ये, असा परमात्मा आहे. दिसत नाही पण बरोबर कंट्रोल चालू आहे. आणि एक दिवस दाबलं की संपलं. हिंदुस्थानातले सगळे डॉक्टर आणून बसा, काहीही उपयोग नाही, काहीही उपयोग नाही. ते शेवटी एकच सांगतात, आमचं विज्ञानाला मर्यादा आहे, इथपर्यंत औषध दिलं, याच्या पुढे आमच्या हातात नाही आहे, देवाची प्रार्थना करा, संपलं. आता देव लांब नाही आहे, तो इथेच आहे. पण कसं घडतं माहिती आहे का? माऊली एक गोड बोलतात, जवळी आहे परिभेटेना, जवळी आहे परिभेटेना. तो जवळच आहे आणि तो भेटण्याकरता आणि त्याचा अमृत अनुभव येण्याकरता हा अमृतानुभव आहे. लक्षात घ्या, अमृतानुभव ग्रंथ म्हणजे नेमका काय आहे बरं का? एक तत्वज्ञानाची विशिष्ट दिशा आहे. जगताकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं? काय असतं? आई वडील पंढरपुरावर येतात मोठ्या कौतुकाने, बाळू आम्ही पंढरीच्या आला, बरं झालं, छान, अरे जरा चिरमुरे घे प्रसाद. काय नॉनसेन्स! गावात काय साथी चालल्यात, कुठे ते उघड्यावर विकत असलेलं गटरा चालू आहे तर आणि तिथले चिरमुरे आणून देता. डॅडी यू डोंट अंडरस्टँड. इतका स्टँड त्याचा मजबूत आहे पण अंडर आहे. तो स्टँड वर काही प्रगट होत नाही. काय गंमत आहे! काय शिकला? काय त्या प्रसादात काय विषय? दुसरा आला धाकटा, अरे बाळू, बाप म्हणला आता पहिली थोपडीत शिल्लक आहे ती दुसऱ्याकडून कशाला खातेस? तसा नाही म्हणले तो, मला माहिती आहे जाताना देवाला नमस्कार करून जातो. विसरलात का? घरातला तोच होता एकटा वारीला निघताना पाया पडणारा. हात पुढे केले, अरे वा, थांबा प्रसाद नंतर घेतो, पहिल्यांदा माझ्या घरातल्या पांडुरंगाचं नाईसाहेबाचं दर्शन घेतो. वडिलाच्या चरणावर डोकं ठेवलं, आईच्या चरणावर, आता आण आण प्रसाद. चिरमुरे घेतले, आई बरं झालं, आई बरं झालं, हो तुझ्या आजचा प्रसाद मिळाला पांडुरंगाचा, माझं खात्री आहे उद्यापासून माझ्या अडचणी दूर होतील. लक्षात आलं का? वस्तू तीच आहे पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्राप्त होणं. एक चिरमुरा बघतोय, एक घाण बघतोय आणि एकाला चिरमुरा दिसतोय, तसं एकाला जगत मिथ्या नाशिवंत दिसतंय आणि एकाला माझ्या प्रभू नटलेला आहे दिसतो. कोणच्या दृष्टिकोनातून बघावा? कोण म्हणजे अँगल, कोण म्हणजे विशिष्ट अँगल. तसं विशिष्ट दृष्टिकोनाकडून जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव कळेल. आणि म्हणून एक विशिष्ट गोष्ट मनामध्ये ठरवून माणसं जात असतात आणि मग ज्ञानेश्वर महाराज यांचं किती सांगतात, त्यांचं किती सांगतात, त्यांचं किती सांगतात, वल्लभाचार्याच्या किती जवळ, मध्वाचार्याच्या किती जवळ, शंकराचार्यांच्या किती जवळ, अरे कोणाच्या जवळ काय आहे त्याचा चिकित्सा करण्यापेक्षा ते काय सांगतात ते बघ ना. काय तुलना करून कशाला खाता? जे आहे ते स्वयंभू म्हणून बघा ना. कुठे नाही कुठेतरी साम्य असणारच, अध्यात्माचा विषय आहे. काय अध्यात्माचा विषय आहे? कुठे नाही कुठेतरी साम्य असणारच. शब्द साम्य वापरले म्हणजे प्रतिती साम्य असं नव्हे. चला एक दृष्टांत देतो घडलेला. आमच्या फडावर आंध्र प्रदेशची माणसं येतात आणि पूर्वी येत होती, हैदराबादहून यायची. आणि तिथे व्यंकटराव हे आमच्या फडावरचे वारकरी, मग त्यांना दोन मुलगे एक मुलगी बरं का. आणि गंमत अशी घडली की त्या मुलीचं लग्न झालं आणि जावयाचं नाव व्यंकटराव बरं का. आता मुलीला मी म्हटलं नाव घे, तेव्हा ती लाजून व्यंकटराव म्हणली. मी म्हटलं पहिल्यांदा लाजत नव्हतीस आणि आत्ता का लाजतेस?
ते म्हणले पहिलं बापाचं नाव आहे आणि दुसरं नाव तेच आणि प्रतितिबिन्न आहे. दृष्टांत कळला का? नाव व्यंकटरावच, जे आहे ते सांगितलं, जे घडलं ते सांगितलं. नाव व्यंकटराव पण प्रतिती भिन्न आहे. तसा आत्मा तोच, विषय तोच, पण प्रतितीने फरक पडतो. ऐसी प्रतिती बोध सागरी, तू अपणिया ते कल्लोळे एक करी, मग जव पाहसी चराचरी तव मी तेची तू. बघशील तेव्हा मी तेच तू, तू तेच मी आहेस हे तुला कळेल, पण माझ्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर. लक्षात घ्या, काय मजा आहे नाही. माणसं म्हणतात आमच्या समोर देव उभा राहिला की आम्हाला देव कळेल. फार मोठं विधान झालंय. 100 कळलं नाही तर तुम्हाला कुठे कळणार? हा, नाही कळलं. अहो कौरव 100, हा, आणि कौरवांचाच वंश जास्ती. आता त्या काळापासून 100 किती झाली असेल ते वाढलेले बघा ना. लाखो कोटी झाले असतील. पांडव 5. माझं म्हणणं कळलं, पांडव किती? 5. आणि पुढे त्यात गीता ऐकण्यासारखं आणि सांगण्यासारखा एक मे अर्जुनच. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्हाला काय वाटतं? ते म्हणले, काय वाटतं सांगू. एथ अर्जुनची विशेष स्तवाव आईसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकाय तन झाला. मला असं वाटतं कृष्णाची स्तुती करू नये, अर्जुनाची स्तुती करावी. जग देवाला बसतं, देव अर्जुनाला बसतो, मग कुणाच्या पाया पडावं? एथ अर्जुनची विशेष स्तवावा, अर्जुनाचं वर्णन करावं. आणि केव्हाही एक सांगतो, व्यवहार गमतीचा सांगतो. तुम्ही सगळे माझे दृष्टांत माहिती आहेत, ऐकलेत, ऐकायला नवीन वाटतात पुन्हा, त्याच्यामध्ये काही बरं आणि जे ऐकताय ते नवीन वाटतंय तेच बरं आहे. तो जिवंतपणा आहे, कळलं का? किती वर्ष भात खाता? पहिला घास भाताचाच भरवला ना, पण आता सकाळी खाऊन आलाय तरी संध्याकाळी असं वाटतं पहिला घास केव्हा तोंडात घालतोय. हे फार मोठा आहे, इतकं सोपं समजू नका. हां, उचल माझ्यासमोर, मला खावंसं वाटत नाही, संपलं जीवन. 50 भात खातोय तरी भात समोर आला असं वाटतं केव्हा त्याच्यात आमटी घालतो आणि फुरका मारतो. हा नित्य नूतनपणा, हा जिवंतपणा आहे. ते जर संपला ना, संपलं जेवण नको. आता माझी इच्छाच राहत नाही. इच्छा संपली की समजावं. मागच्या पोस्टात राहिलं, येईल तुमच्या दारात, पेटीत पडलंय तुमच्या दारात यायचं. हा, अजून इच्छा आहे, दात पडले कुठून दे शेंगदाणे. हा, कुठून दे. ते म्हणली, अहो आता वय झालं तुम्हाला, तुला काय करायचं आहे? दात जरी गेले तरी अजून इच्छा, आणि इच्छा असणं हा जिवंतपणा आहे. इच्छा असणं हा, इच्छा संपली सगळंच संपलं, सगळं संपलं. हां, आता 75 आलो आहे मी, सुरूच आहे. असं वाटतं किती प्रवचन करावं, हाच माझा जिवंतपणा आहे. आणि त्या दिवशी संपेल, त्या दिवशी बाबा महाराज संपले, आणि ते संपणार नाही माझी खात्री आहे, शेवटपर्यंत संपणार नाही. काय हो, काल प्रवचन केलं म्हणून इथे यायला कमी नाही, उत्साहात असतो. कारण का? माझी खा कोणचाही विषय कळतो, अध्यात्म दृष्टांताच्या माध्यमातून कसं सांगावं हे जर शिकायचं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीतच कळतं. आणि म्हणून असा विषय मांडत 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 ज्ञानेश्वरी झाली. ज्ञानेश्वरीचं असं होतं की भगवंताचा हात धरून वाटचाल करायची होती. निवृत्तीनाथ म्हणाले, माऊली आता तुमचं स्वतंत्र सांगा की हां, पारंपरिक आलेले स्वयंपाकाचे विषय तुमच्याकडे आहेत, पण सुगरीण आणि उदारे, सुगरीण तिला म्हणावं
पर परंपरेतून आलेल्या वस्तूमध्ये दुसरं काही तिने नीटनिटकं घालून माणसाने म्हणावं वाह काय छान लागतं आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज हे सुग्रीण आहेत, आणि नुसती सुग्रीण नाही तर पुन्हा उदार आहे, नाही का? इथे सुग्रीणी पुष्कळ असतील पण उदार किती आहे मला काय. यालासुद्धा तुम्ही दाद देता, जरा विचार करा की सुग्रीण असणं महत्त्वाचं नाही, उदार असणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. तसं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये एवढे मोठे होऊन गेले सगळे. हां, आमच्या सातारी शब्द आहे ज्ञानगंडे. काय म्हणजे ज्ञानाचे गड्डे होऊन गेले तरी पण कुणाला द्यावंसं वाटलं नाही. इथे उदार होते, उदार उदार असं ताट घेतलं वाटत उभं राहिले, घे 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 घे. हां, खटनट या रे शुद्ध होनी दारे दौंडी पिटी भावे चोखा मिळा. घ्या रे हे कॉन्स्टिट्यूशन. कळलं का कॉन्स्टिट्यूशन काय? हां, हे जे आत्ता झालं त्याला मूळ तिथे आहे. जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे मज होती म्हणले जैसे लवण कवण घातले सागरा माशी. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत एवढ्या करताच केलं की सर्वांना ते कळावं.